नाही एक मंगेश एक 5-4 वर्षांनी 3-3.5 वर्षांनी या ठिकाणी आलेत, जळगावला आलेत, कोर्टाने त्यांना आता रिलीफ दिलेला आहे. जळगावला इथे यायला आता कुठली त्यांच्यावर बंदी नाही महाराष्ट्रभर फिरायला, त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी मी या ठिकाणी आलेलो होतो. सदिच्छा भेट आमची या ठिकाणी होती. दादांना तुम्ही त्यांना आव्हान करणार, तुम्ही म्हणजे भाजपमध्ये येणार तुम्ही असं करणार? अजून पक्षाचा कुठलाही प्रश्न नाही. दादांचे माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहे, जिव्हाळ्याचे संबंध आहे, हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे पक्ष वगैरे अजून कुठलाही विषय त्या ठिकाणी झालेला नाही. दादा पहिल्यांदा जळगावला आले म्हणून मी सहज सदिच्छा भेट घ्यायला, त्यांना बुके द्यायला, त्यांचं स्वागत करायला या ठिकाणी आलेलो आहे. अशा विषयावर माझी कुठली चर्चा झालेली नाही. दादांबरोबर तुम्ही आज जेवण घेतलं? हो. खूप वर्षानंतर तुमच्या मित्राबरोबर तुम्ही जेवण घेतलं असं म्हणतो, काय म्हणाल? नाही, दादांबरोबर जेवण मी इथे आलो की नेहमीच करायचो. कधी जेवण झालं 3 वर्षानंतर जेवणाची वेळ निश्चित. या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. दादा पुन्हा या ठिकाणी आलेत, पुन्हा गतवैभव या ठिकाणी त्यांच्या बंगल्याला जळगावला या ठिकाणी मिळालेला आहे, याचा आनंद खूप आम्हाला मनापासून आहे. प्राथमिक दृष्ट्या तुम्हाला दादांनी राजकारणात यावं असं वाटतं काय? दादा राजकारणात आहेतच ना, यावं का म्हणजे काय? दादांनी कुठे राजकारण सोडलं आहे? सक्रियरित्या यावं असं तुम्हाला वाटतं? आता त्या संदर्भामध्ये दादा निर्णय घेतील. दादा त्या दाबतीमध्ये दादा आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते जिल्ह्यामध्ये सर्वात ज्येष्ठ आहेत. त्यामुळे मी दादांना काही सांगावं, दादांनी काही कशातला भाग नाही, पण दादा त्या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील. दादा जळगाव जिल्ह्यात जरा आल्यानंतर खूप मोठी तुफान गर्दी दिसली, अशी गर्दी कोणाकडे नेता दिसली नाही. पहिल्यांदा गर्दी दिसली, दादांना आव्हान खूप मोठं असं म्हटलं जातं, पण तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? नाही, दादांना कसलं आव्हान? गर्दी आहे तर लोक त्याच्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत ना. 3-3.5 वर्ष बाहेर होते, खूप अडचणीत होते, संकटात होते, म्हणजे जाणीवपूर्वक त्यांच्यावर काही संकटं लादली गेलीत. आपल्याला कल्पना आहे सगळं काय कोणी कोणी काय काय कुभाड केलीत म्हणून. त्यामुळे मला वाटतं दादांवर प्रेम करणारी मंडळी कमी झाली नाही तर ती अधिक वाढली आहे, आणि म्हणून एवढी गर्दी त्यांच्या स्वागताच्या वेळेला स्टेशनवर त्या ठिकाणी होती.